हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच रहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आपण बऱ्याचशा गोष्टी बघणार आहोत, ज्या आम्ही काय काय घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी करते तर त्या आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्याच्या पहिले ही एक गोष्ट जी खूप दिवसांपासून पेंडिंग होती, ती म्हणजे जे आपलं सिल्वर बटन आलं होतं तर बघा लावायचं होतं, पण ते कसं आहे ना, कुठेही ठेवून चालणार नाही. तुम्ही घरामध्ये बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात ना, दिशेनुसारच त्या गोष्टी लावायच्या, तर त्या जास्त प्रभावकारक आणि जास्त लाभदायक असतात. तर मी जसं आता बघा, ही माझी दक्षिणेची भिंत आहे पण याचं तोंड आहे उत्तरेकडे. तर बऱ्याचशा गोष्टी असं म्हटलं जातं की उत्तर दिशेकडे तोंड करून आपल्या ज्या गोष्टी असतात ना, त्या उत्तरोत्तर आपली प्रगती करत असतात. तर म्हणून ही दिशा मी निवडली लावण्यासाठी. आणि त्याच्या बाजूलाच माझे बरेचसे ट्रॉफीज, अवॉर्ड्स ते आपण ठेवलेल्या आहेत, तर त्याच्यासोबत हे खूप छान सुंदर दिसत आहे, तर त्या पण मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. तर हे जे सुतार आहे, तुम्ही यांना ओळखत असाल बरेचसे जण, ज्यांनी माझं मंदिर बनवलं आहे ना, तर त्यांनाच मी दरवेळी बोलवते. अभी आपको दिया गया ये ट्रॉफी. मैं आपके घर में लगा रहा हूं. आपके हाथ से उसका मुहूर्त लग गया लगाने का. लगाइए. सब ट्रॉफीज एक साइड में लग गया. अच्छा लग रहा. थैंक यू. हाँ ना, वो कब से पेंडिंग पड़ा था ऐसे ही. तर या बघा, या माझ्या सगळ्या ट्रॉफीज आहेत. तर बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये तुम्ही हा शोकेस बघितला पण असेल. स्पेशली मी ॲक्च्युली ट्रॉफीजसाठीच बनवून घेतलेला आहे की इतक्या सुंदर सुंदर ज्या ट्रॉफीज आहेत, ज्या आपल्या आयुष्यातल्या खूप अशा सुंदर मुमेंट्स आहेत, त्या आपल्या डोळ्यासमोर जर नेहमी राहिल्या ना, तर आपल्याला खूप आणखीन छान वाटतं. तर म्हणून आपलं जे प्ले बटन आहे ते पण मी ह्याच्याच बाजूला लावलं की सगळे एकाच ठिकाणी खूप सुंदर आणि छान वाटतात. तर आता बघा, हे एक काम खूप महत्त्वाचं होतं, ते झालं. त्यानंतर हे मी काय करते, तर हे तुम्ही बऱ्याच जणांना माहिती असेल की चायनीज ह्याच्यामध्ये हे फेंगशीमध्ये मोडलं जातं. हे जे म्हणजे ह्याच्यामधून जो साऊंड निघतो ना आवाज, तर तो खूप चांगला असतो. तर काय व्हायचं ना, माझं हे जे शोकेस आहे ना, याला दरवेळेला नजर लागायची आणि 2-3 वेळा त्याची काच तुटली. तर माझ्या एक ओळखीचे आहेत, त्यांनी मला सांगितलं होतं की इथे बाजूला ना हा जो साऊंडचं हे जे येतं, हे तू लाव, ह्याच्याने खूप फरक पडेल. आणि मी खरं सांगते तुम्हाला की ह्याने खरंच फरक पडला, माझी काच फुटायची खूप कमी झाली. तर ते मी चेंज केलं, दुसरं लावलं नवीन. आणि जे दुसरं तुम्हाला दाखवलं ना, ते मला हेल्पिंग हँडमधून मिळालं आहे, आता गिफ्ट मिळालं आहे, खूप सुंदर पाठवलं आहे त्यांनी, तर म्हणून मी ते तिथे लावलं. त्यानंतर हे जे तुम्हाला मी दाखवलं होतं किचनच्या खरेदीमध्ये की हे एव्हिलाय मी घेतलं आहे, तर हे पण नजरदोषसाठीच असतं. दोन्ही कामं होतात, शोपीस पण सारखं दिसतं आणि आपल्या घराला नजर लागत नाही, नेगेटिव्हिटी राहत नाही घरामध्ये. तर हे पण मी आज लावलं. तर बऱ्याचशा गोष्टी आज माझ्या व्यवस्थित लावण्यात आल्या. त्यानंतर ही तिसरी गोष्ट ती तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे की खडा मीठ खूप 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 महत्त्वाचं आहे. कारण हे समुद्रापासून बनतं आणि सगळ्या प्रकारची जी वाईट एनर्जी, नेगेटिव्हिटी असते ना, ती ही दूर करायला मदत करतं. हे खडा मीठ आहे ना, तुम्ही एखाद्या अशा काचेच्या वाटीमध्ये किंवा काचेच्या भांड्यामध्ये तुम्ही घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाची पटकन नजर जाणार नाही. आणि 10-15 दिवसांनी मीठ कधी कधी आपोआप म्हणजे त्याचं बाष्पीभवन होऊन जातं, किंवा जर मीठ राहिलं तर ते तुम्ही 10 दिवसांनी टाकून द्या आणि परत नवीन मीठ भरून याच्यामध्ये ठेवा. ह्यामुळे बरेचसे वास्तुदोष कमी व्हायला खूप मदत होते. नमस्कार, कसे आहात सर्व? तर माझी तब्येत आता बऱ्यापैकी ठीक आहे. तर जसं आजचा विषय तुम्हाला कळला असेल की वास्तू रिलेटेड किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी असतात जे आता बघा, बरेचसे लोक घर घेण्याच्या आधी किंवा घर घेतल्यानंतर वास्तुशास्त्राला म्हणजे त्यांना विचारतात, त्यांचं मत घेतात, दिशा बघतात, बऱ्याचशा गोष्टी बघतात. आणि खरंच या गोष्टी खरंच तेवढ्या महत्त्वाच्या असतात. पण कधी जेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल, तुम्ही त्या गोष्टी मानाल आणि मग त्या गोष्टी कराल ना, तर त्या जास्त वर्क करतात. आणि समजा तुम्ही फक्त उगाचच करत राहिलात आणि तुमचा त्याच्यावर विश्वासच नसेल, तर त्या गोष्टींचा तेवढा उपयोग होत नाही. म्हणून कुठलीही गोष्ट करताना तुमचं मन जर त्या गोष्टीसाठी तयार असेल ना, तरच तुम्ही ती गोष्ट करा. तर आजच्या या काही गोष्टी तुम्हाला दाखवल्या,
तुम्हाला मागे ते मोरपीस दिसत असतील सुंदर असे, तर त्याचं एक कारण आहे, ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल नंतर. पण सध्या मला तुम्हाला सांगायचं आहे की आणखीन एक गोष्ट, ती म्हणजे मोरपीस. हे खूप छान काम करतं मोरपीस, म्हणजे त्याचं ते ओरिजिनलच, म्हणजे निसर्गतःच किती ते सुंदर आहे. जी पण येणाऱ्याची जी नजर असते ना, ती नजर त्या मोरपीसावर जात असते आणि मोरपीस आपल्या बाकीच्या जे नजरा असतात ना त्या कमी करण्याचं, म्हणजे त्याची बोलतात ना जी नेगेटिव्हिटी जी असते ना ती कमी करण्याचं काम करत असतं. आणि तुम्हाला मोरपीस जर तुम्ही घरात ठेवत असाल तर तुमच्या घरामध्ये खूप चांगल्या प्रकारचे चांगले पॉझिटिव्ह इफेक्ट्स तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी मोरपीस ठेवू शकता, त्यांच्या पुस्तकांमध्ये मोरपीस ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही तुमच्या घराला असं वाटत असेल नजर लागते सारखी, तर तुम्ही घरात ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी मोरपीस ठेवू शकता. तर बऱ्याच वेळ असं होतं की मोरपीसाने नजर पण काढली जाते. जेव्हा खूप वेळा काय 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 वापरून पण होत नाही ना, तर फक्त मोरपीसाने जरी नजर काढली ना तरी नजर दोष निघून जातो. तर असं मोरपीसामध्ये खूप 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 ताकद आहे. ज्या आपण नैसर्गिक गोष्टी आहेत, मी तुम्हाला सांगेन की ज्यांच्यामध्ये जे आपले पंच महातत्व आहेत ना, ते जे आहेत, तर ते ज्या बाकीच्या गोष्टींनी जे फरक पडत नाहीत ना, त्या निव्वळ त्या गोष्टी केल्याने फरक पडतो. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमचा विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. मी काही मोठी वास्तुशास्त्रज्ञ नाही आहे किंवा मी काही वास्तूचा खूप सारा अभ्यास केलेला नाही आहे, पण ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी मला माहिती आहेत की ज्या तुम्ही माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या घरी सरस करू शकतात, तर का नाही करायचं. आपण डॉक्टरसाठी एवढे पैसे खर्च करतो आणि आता सध्याचं जे हे कलयुग आलंय ना, तर ह्याच्यामध्ये म्हटलं म्हणजे बाकीच्या गोष्टी जर आपण करतो तर ह्या गोष्टी करणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्ही त्याच्यातून अनुभव घ्या, शिका. जसं डॉक्टरकडे आपण जातो तर डॉक्टर आपल्याला औषधं देतात, डॉक्टरला पण माहिती नसतं की या औषधाने तुम्ही नक्की बरेच होणार आहात. ते पण आपल्यावर एक प्रकारचा प्रयोगच करत असतात की ही गोळी घेऊन बघा, हे औषध घेऊन बघा, ह्याने नाही फरक पडला तर परत या. मग तसंच असतं सगळ्या गोष्टींचं की आपण गोष्टी म्हणजे केल्यानंतर आपल्याला त्याचा फरक पडतो की नाही किंवा त्याचा अनुभव येतो की नाही हे आपल्याला केल्यानंतरच कळतं. तर म्हणून अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, ह्या करत राहा घरामध्ये, कारण खरंच आपली वास्तू आपल्याला नेहमी तथास्तू म्हणत असते. आणि वास्तूच्या बाबतीत आणखीन बऱ्याचशा गोष्टी असतात, ह्याच फक्त गोष्टी नाही आहेत, खूप 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 साऱ्या गोष्टी असतात वेगवेगळ्या. तर आपण करू तेवढं त्याच्यामध्ये कमीच आहे. पण एक गोष्ट तुम्हाला सांगते की तुम्ही घरामध्ये शांतता ठेवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही घरामध्ये जेही काही बोलत असाल, जर तुम्ही एखाद्याबद्दल वाईट बोलाल तर वास्तू प्रत्येक गोष्टीला जसं तथास्तू म्हणत असते तर तसंच ते वाईटच घडत जातं. तर म्हणून कटकट करणं, चिडचिड करणं, कोणाबद्दल वाईट बोलणं, ओरडून बोलणं, या सगळ्या गोष्टी आहे ना तुम्ही जरा घरामध्ये कमी करत जा, तर त्याच्यामुळे तुमच्या घरात ती जी पॉझिटिव्हिटी येते ना ती पण निघून जाते आणि नेगेटिव्हिटी येते घरामध्ये. तर म्हणून घरात शांत वातावरण ठेवत जा, छान असं पवित्र वातावरण घरात ठेवत जा, तर एकंदर घराचं जे वातावरण आहे ना ते खूप छान होतं. तर मला जेवढं माहिती आहे, मला जेवढं कळतं ते मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.